कुणी शाळा वाचवता का शाळा? अहो कुणी शाळा वाचवता का शाळा? अहो कुणी शाळा वाचवता का शाळा? अहो मी शिक्षक आहे, मी शिक्षक आहे, शाळा वाचवण्यासाठी निघालो आहे, कुणी शाळा वाचवता का शाळा? हे सरकार शाळा बंद करायच्या मागे लागले, सरकारच सरकारी शाळा मागे बंद करायचे लागले आहे, कुणी शाळा वाचवता का शाळा? अहो सरकारच सरकारी शाळा बंद करायच्या मागे लागले आहे, कुणी शाळा वाचवता का शाळा? अहो सरकारनं कधी विचार केला का की सरकारी शाळा कोण शिकते? या सरकारी शाळेत मुलं मुली कुठून येतात, कुणाची असतात? आणि आज हे सरकार सरकारी शाळा बंद करायच्या मागे लागले, कुणी शाळा वाचवता का शाळा? मी एक शिक्षक आहे, आमच्या पगारी होत नाही, दोन दोन तीन तीन महिने आमच्या पगारी होत नाही, तरी आम्ही शिकवतो, कारण ही मुलं घोर गरिबाची असतात, हीच मुलं पुढे चालून शिकून सवरून या देशाचं भविष्य घडवतात, कोणी आयएएस कोणी आयपीएस अधिकारी होतात, आणि सरकार ही शाळा बंद करायच्या मागे लागले, कोणी शाळा वाचवता का शाळा? तुम्हाला माहित आहे का हे गोर गरीब मुलं शिकली तर या देशाचं भविष्य बदलत, अहो गरिबीतून बाहेर येण्याचा एकच मार्ग आहे आणि ते म्हणजे शिक्षण। हो शिक्षण, शिक्षणच गरिबी दूर करू शकत। अहो धंदा जरी करायचा असला तरी शिकावं लागत, शिक्षण ही काळाची गरज आहे, त्याचं उदाहरण तुमच्या समोर आहे। इतिहासात मुलींना शिक्षण नव्हतं, मुली प्रगती करू शकल्या नव्हत्या। जेव्हा मुलींना शिक्षण मिळालं, आज मुली मुलांच्या खांद्याला खांदा घेऊन चालत आहे, पुढे गेल्या, कोणी आयपीएस अधिकारी झालं, कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं। अरे तर मग ही गोर गरीब आणि ती शाळा तुम्ही बंद करायच्या मागे लागले का? का तो विद्यार्थी कमी आहेत म्हणून? विद्यार्थी कमी आहेत का आहे? अरे विद्यार्थी आहे, विद्यार्थी आहे, पण तुम्ही त्याची दखल घेत नाही, त्याची दखल घेत नाही, आणि तुम्ही सरकारी शाळा बंद करायच्या मागे लागले। कुणी शाळा वाचवता का शाळा? कुणी शाळा वाचवता का शाळा? असं आहे का की सरकारी शाळेत मुलं नाहीये? आहे का असं कुठं? आहे का असं कुठं? जा, अरे जाऊन बघा त्या सरकारी शाळा, त्या शाळेत मुलं शिकतात आणि जास्तीत जास्त ही गरिबाची मुलं असतात आणि शिकून मोठे होतात, कोणी अधिकारी होत, कोणी व्यवसायिक होत, कोणी मिनिस्टर होत, कोणी आमदार होत, कोणी खासदार होत, या देशाचं भविष्य घडवण्यामागे सरकारी शाळेचा हात आहे, आहे, आहे। या देशाचं भविष्य घडण्यामागे सरकारी शाळेचा हात आहे, कारण जुन्या काळात कुठे होत्या खाजगी शाळा? कुठे होत्या हो खाजगी शाळा? जुन्या काळात कोण खाजगी शाळेत शिकलं? कोण शिकलं जुन्या शाळेत, जुन्या काळात खाजगी शाळेत? अरे जुन्या काळात होत्या त्या सरकारी शाळा, आणि सरकारी शाळेतले मुलं शिकून मोठी झाली आणि तीच आज या देशाचं भविष्य चालवत आहे। या देशाचं भविष्य आहे, भविष्य आहे, वर्तमान आहे। कुणी शाळा वाचवता का शाळा? कुणी शाळा वाचवता का शाळा?